सामाजिक बदलासाठी वंचितांशी मैत्री हे संस्थेचे ब्रीदवाक्य आणि कामाला सुरुवात झाली. अस्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स. वंचितांना त्यांचं अस्तित्व जाणवायला मदत करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वयंपूर्ण करणं हाच महत्त्वाचा आहे. स्वयंपूर्ण खेडे हेच देशाचे चित्र बदलू शकते यावर कार्यकर्त्यांचा गाढ विश्वास आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून दरवर्षी हजारो भटक्या विमुक्तांचं स्थलांतर होतं. साहजिकच कुटुंबाबरोबर मुलांचंही स्थलांतर होत असतं. त्यांचं शिक्षण अर्धवट राहतं. त्यांचं शिक्षण नियमित व्हावं यासाठी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था संस्थेनं केली. प्रत्येक मूल शाळेत यावं याकरता फिरत्या शाळा, फिरते शिक्षक, हंगामी वसतिगृह असे अनेक मॉड्यूल्स तयार करून मुलांना शिक्षण प्रवाहात आणलं. याच दरम्यान कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की एकच पालक असणाऱ्या मुलांनाही खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. पालक कामाला गेल्यावर घरी सांभाळायलाही कुणी नसतं, त्यामुळे शाळेत मुलं गेली की नाही हे पाहण्यासाठीही कुणी नसतं. यातही मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर जास्तच गंभीर. या समस्येवर उपाय म्हणून अस्तित्व गुरुकुल या निवासी शाळेची सुरुवात झाली. इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत मुलं सध्या संस्थेवर. अगदी बरोबर आहे. काय हे दप्तर मध्ये काय येतो रे? वही पुस्तक येत आहे का नाही? दप्तर घेऊन आपण कुठे जातो? 12+1 इंच 13. आता हे काय करायचं? अस्तित्व प्रतिष्ठान गेली 15 वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रात काम करीत आहे. अस्तित्व प्रतिष्ठानमध्ये सध्या 60 मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. अस्तित्व प्रतिष्ठानच्या या परिसरात अस्तित्व गुरुकुल, अस्तित्व वसतिगृह आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालवले जाते. व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचा मुख्य उद्देश की मुलांना विविध गोष्टी शिकवणे व त्यातून पुढच्या काळात काही आर्थिक उभारणी करून संस्थेसाठी आर्थिक मदत गोळा करणे असा ह्या आर्थिक व्यवसाय प्रशिक्षणाचा उद्देश आहे. खेडी स्वयंपूर्ण व्हायला हवी असतील तर तिथला माणूस स्वयंपूर्ण व्हायला हवा. स्थलांतर थांबायला हवं. गावाकडून शहराकडे येणारे लोंढे थांबायला हवेत. गावातच व्यवसाय उभे राहिले तर गावातील तरुण शहरांकडे न जाता गावातच राहील. त्या गावाच्या परिसरातील वस्तूंचा विचार करून हे काम उभं राहायला हवं. त्या लोकांना बाजाराचे व्यवस्थापन समजायला हवे, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. याकरता कार्यकर्ते स्वतःही प्रशिक्षण घेत आहेत. शेती, पशुपालन, आरोग्य, पर्यावरण यांचा विचार करून प्रशिक्षणाची रचना ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरुणांच्या बरोबरच आसपासच्या महिला, वेगवेगळ्या महाविद्यालयांमधील मुली यांच्यासाठी सुद्धा कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करत आहेत. या प्रशिक्षणातून आणि त्यांना वेगवेगळे कौशल्य देऊन आपण त्यांना स्वयंपूर्ण करू शकतो यावर कार्यकर्त्यांचा गाढ विश्वास आहे आणि त्याकरताच प्रयत्न होतो. वर्षापूर्वी आम्हाला रोटरी क्लब ही पुणे गांधी भवन यांच्या वतीने काही मशिनरी मिळाल्या आहेत. या मशिनरीमध्ये टेराकोटाचं मातीच्या वस्तू बनवण्याचं मशीन असेल, कांदा पिशवी शिवण्याचं मशीन असेल, त्याचबरोबर कापडी बॅगा आणि लेदर बॅग अशा 2 मशिनरी संस्थेला मिळालेल्या आहेत. या मशिनरीच्या माध्यमातून मुलांना त्या वस्तू बनवायला शिकवलं आणि त्या पुन्हा विक्री करून त्यातून आर्थिक उत्पन्न उभं करणं हा त्यातला मुख्य उद्देश आहे. नमस्कार, माझं नाव भक्ती पृथ्वीराज मेघवंश. मी आता 8वीत आहे आणि अस्तित्व गुरुकुल या शाळेत शिकत आहे. या शाळेत मला खूप फायदा होतो. या शाळेत विविध कोर्स घेतले जातात. आजच आम्ही फुलांचा कोर्स केला. हा कोर्स करून आम्हाला खूप छान वाटलं. 3 प्रकारची आम्ही फुलं बनवली आणि मागे खूप कोर्स झाले आहेत. साबणाचे, मेणबत्त्यांचे असे खूप कोर्स झाले आहेत. आम्हाला इथे कराटे शिकवतात, शास्त्रीय भजन शिकवतात.
हे आम्हाला खूप शिकायला आवडतं आणि जे आणि आम्हाला जे शिक्षक शिकवायला येतात ते आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवतात. नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध गायकवाड, मी अस्तित्व गुरुकुलवीर या शाळेमध्ये राहत आहे. आम्हाला इथे भरपूर काही गोष्टी शिकवतात. आजच आम्ही कागदी फुलं, कापडी पिशव्या हे बनवायला शिकलो. तर आम्ही या अगोदर लेदर बॅग्स किंवा केक, साबण बनवणे, मेणबत्त्या अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी शिकलो. आम्ही त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये कराटे, मल्लखांब आणि शास्त्रीय संगीत हे पण शिकतो. आम्हाला याचा नक्कीच भावी आयुष्यात उपयोग होईल. आमच्या पायावर उभं राहण्यासाठी याचा नक्की भरपूर उपयोग होईल. आम्ही जल्लोष नावाच्या अमेरिकेच्या टीमला आवाहन केलं की आम्हाला या उपक्रमासाठी भांडवल पाहिजे आणि त्याचं भांडवल मिळालं तर ह्या भांडवलातून आम्ही उत्पन्न काढू शकतो आणि आता लगेचच आमची खूप मोठी आर्थिक मदत होईल असं नाही, पण पुढच्या काळात आम्हाला जे आता अनेक ठिकाणी पैसे मागावे लागतात किंवा संस्थेसाठी लागणारी आर्थिक गरज पूर्ण करावी लागते ती भागवण्यासाठी या आर्थिक उत्पन्नाचा आम्हाला उपयोग होईल असं त्यांना आम्ही आवाहन केलं आणि त्यांच्या या टीमनं आम्हाला ही सगळं आर्थिक भांडवल उभं करण्यासाठी म्हणजे वस्तू खरेदी करण्यासाठी, कच्चा माल खरेदी करण्यासाठी जल्लोष नावाची जी एक अमेरिकेतली संस्था आहे या संस्थेने आम्हाला आर्थिक सहकार्य दिलं आणि ते सहकार्याचा उपयोग आम्हाला पुढच्या काळात नक्कीच होणार आहे आणि यापुढेही जल्लोषने आम्हाला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.